असा प्राचीन काळापासून लोककलांनी संपन्न असा देश. आपल्या देशातल्या कलांची विविधतासुद्धा अगदी लोकविलक्षण अशी आहे, आणि अर्थात महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. ज्या कलांचं मूळ लोकजीवनात मिसळलेलं आहे अशा या लोककला, आणि या लोककला ज्यांनी परंपरागत पद्धतीने जतन केल्या, अनेक वर्ष सांभाळून ठेवल्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा जे कलाकार प्रयत्न करत आहेत, अशाच काही कलाकारांना एकत्रित घेऊन नेहरू सेंटर आयोजित लोकउत्सव आपण या निमित्ताने साजरा करतो आहे. खरं तर काल आपण दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांना भेटलो आणि शाहिरी परंपरा काय असते ती आपण अनुभवली. त्याचप्रमाणे लावणी क्षेत्रातले दोन तीन दिग्गज कलावंत आज आपल्याला भेटणार आहेत. पंढरपूरचे ज्ञानोबा उत्पात, ज्यांनी बैठकीची लावणी प्रचलित केली, त्यानंतर सिनेमातल्या लावणीला एक प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण आपल्या भेटीला येणार आहेत, आणि त्यानंतर नृत्यातून अतिशय मोहक अदाकारीने लावणीला एक वेगळं रूप देणाऱ्या नृत्य समशेर माया जाधव या देखील आपल्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे लावणी हा समाजात अधिक लोकप्रिय असा असलेला जो प्रकार आहे, त्याच अनुषंगाने बैठकीची लावणी, परंपरागत लावणी याविषयी आपल्याला खूप काही ऐकायचं आहे. म्हणूनच आपण सर्वप्रथम पुन्हा एकदा स्वागत करूया ज्ञानोबा उत्पात यांचं. 12 महिने पंढरपुरात विठू गजराचा एकच कल्लोळ असतो. त्याच्या नामसंकीर्तनाची गोडी भक्तांच्या अंतरंगातून बहिरंगात ओसंडून वाहत असते. अशातच फाल्गुन महिना लागतो, वसंतोत्सवाचा दिवस उजाडतो आणि रसिक वाट बघत असतात रात्र केव्हा होते याची. रात्र होते आणि मंदिरासमोरच्या पटांगणात सूर उजळतात. याल मनने वायदा केला नाही याला याल म्हणून वायदा केला, याल म्हणून वायदा केला, याल म्हणून वायदा, अबू याल म्हणून वायदा केला, याल म्हणून वायदा केला, याल म्हणून वायदा याल म्हणून वायदा केला, याल म्हणून वायदा केला, केला याल म्हणून वायदा केला, याल म्हणून वायदा केला नाही याला, हो याल म्हणून केला नाही याला, ओ नाही
बैमान पुरुषाची जात, बैमान पुरुषाची जात, बैमान पुरुषाची जात, दिल्ली थाप केला घात, दिल्ली थाप केला घात, आज काय मनामध्ये चितलं, आज काय मनामध्ये चितलं, सांगा मला हो, सांगा मला हो, सांगा मला हो, सांगा मला हे असा काय तुमचा दावा, असा काय तुमचा
असा काय आहू असा काय तुमचा डाव असा काय तुमचा डाव असा काय तुमचा डाव याल म्हणून वायदा केला रायाची वाट बघून थकलेली, त्याने शब्द दिलाय पण तो आला नाही म्हणून थोडीशी रुसलेली अशी एक नायिका खरं तर या गाण्यातनं आपले भाव व्यक्त करते. पण तसं बघायला गेलं तर इथे नायिका कुठे दिसतच नाही आहे. केवळ ज्ञानोबा उत्पात इथे बसतात आणि आपल्या साजिंद्यांसह जेव्हा सज्ज होतात आणि एखादी लावणी आपल्या अदाकारीने पेश करतात तेव्हा अशा अनेक कलावती त्यांच्या केवळ शब्द सुरातून आणि भावनांमधनं सहजपणे व्यक्त होतात याची अगदी छोटीशी झलक आता या पहिल्याच लावणीतून आपल्या अगदी सहज लक्षात आलेली आहे. पण उत्पात एक विचारावं असं वाटतं की वसंतोत्सवामध्ये दरवर्षी पंढरपुरात मंदिरासमोर लावण्यांचा जलसा, हे कसं शक्य? देवाला तरी शृंगार कुठं अप्रिय आहे. बरं, सगळ्या देवांची लग्न झालेलीच आहेत की नाही? मला असं सांगा की उत्सर्जन संस्थेनं आपली कामं बंद ठेवली तर काय होईल? किडनीचा आजार जर झाला तर पोट फुगून माणूस मरेल. जगामध्ये प्रत्येक भावनेला आपली आपली जागा आहे. ती व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला अनेक स्त्रिया गाठ पडल्यात, त्या म्हणल्या गुरुजी आम्ही आहेत म्हणून तुम्ही सुखी आहात. तुमच्या घरातल्या बायका चांगल्या आहेत याचं कारण म्हणजे आम्ही आहोत. सकाळी आम्ही झाडतो म्हणून तुम्ही स्वच्छ रस्त्यावरती पाऊल ठेवता. तसं शृंगारालाही आपली स्वतःची जागा आहे, व्यक्त करण्याची अनुमती आहे शास्त्रानं. शास्त्रानं फाल्गुन महिन्यामध्ये तुम्हाला आपले कामविकार व्यक्त करण्याची अनुमती दिली आहे एवढ्यासाठी की उरलेल्या 11 महिने तुम्ही शुद्धीत वागावं. गटारे आमुष्याला दारू का प्यायची, श्रावण महिना पुढं अजिबात पाळायचा असतो म्हणून. अर्थात कुठलीही गोष्ट जर लिमिटमध्ये असली तर त्याचं जगाला फायदाच होतो. मग ती अणू ऊर्जा असली तरीसुद्धा त्याचा फायदाच होतो. अर्थात चुलीच्या बाहेर लाकूड आलं की जगाला आग लागते, हे आपल्याला मी सांगण्याची गरज नाही. पण दरवर्षी तुम्ही वसंतोत्सवात जेव्हा हा जलसा तिथे सादर करता तेव्हा एक प्रत्येक वर्षी एक वेगळा अनुभव येतो किंवा एक लोकांच्या प्रतिक्रिया, आपले श्रोते जे असतात त्यांच्या काही प्रतिक्रिया अशा आपल्याला सांगता येतील का या निमित्ताने? तिरकवा साहेब, बालगंधर्व आज भिंपलास कसा गातात ते ऐकाय करतो रोज जात होते नाटकाला. बर, कारण असं की त्या रंगमंचावरती गेल्यानंतर भिंपलासचं असं काही स्वरूप बालगंधर्वाच्या डोक्यात असायचं की ते ऐकून पुढची माणसं म्हणजे वा क्या बात आहे, काल हा ऐकलं नाही. त्यांनी सूर लावला आणि भिंपलासचे जे नोटेशन सुरू केलं की लोकल वाटत और काल भीमपलास गायला तो वेगळाच होता. असं म्हणतात की भीमसेन जोशी नागपूरला जे मालकंस गायले असं कधी ऐकलाच नाही. ते म्हणायचे मीच उत्सुक असतो आज मालकंस मी कसं गाणार आहे. तसं दरवर्षी जन्माष्टमी येते, दरवर्षी कृष्णाष्टमी येते, रामजन्म येतो, पण त्या सांगणाऱ्या कथेकऱ्यांचा एक वेगळाच नूर असतो, वेगळाच दृष्टिकोन असतो. तसं आमचंसुद्धा वेगळेच सूर आमच्यातनं कसे निर्माण होतात हे त्याला माहिती. हे मी सांगत नाही, कारण काय शेवटी हा दिया आणि लिया, तुम्ही काय
मला प्रतिक्रिया देता आणि तुमच्या आणि माझ्या प्रतिक्रियातून कोणते सूर निर्माण होतात ते दरवर्षी ठरत असतं. म्हणून दरवर्षीच्याला वेगळं महत्त्व आहे. बरोबर. आणि परमेश्वरासमोरच आपली ती कला तुम्ही सादर करत असता, एक सेवा रुजू करत असता, त्यामुळे त्याचं जे काही त्याला साक्षी ठेवूनच, परंतु ते भगवंताच्या अधिष्ठान पाहिजे. बरोबर. तुम्ही वाटल ते करा म्हणजे चांगलं. आता शृंगाराचा विषय आहे, तर लावणी म्हणजे शृंगार असं एक वाटतं आणि लावणीकडे शृंगारिक रूपानेच पाहिलं जातं. हो, हे लौकिक अर्थानं बरोबर आहे, पण लावणीनं शृंगारच व्यक्त होतो असं नाही. मुंबईची लावणी तुम्हाला माहिती आहे, तर त्यात काय शृंगार आहे? पठ्ठे बापुरांनी मुंबईची लावणी केली. मुंबई नगरी बडा बाका जशी रावणाची लंका, वाजतो ग डंका, डंका चहू मुलकी तिथं बसायला भिजाची पालखी. पाहिली मुंबई ताजी ये याच्यात काही शृंगार नाही. लावणी म्हणजे शृंगार हा लौकिक अर्थाने जरी खरा असला तरी लावणी कवन या अर्थाने शाहिराने वापरलेला आहे. लावणी म्हणजे शब्दाची लावण जी इथनं बाहेर पडते, इथून नाही. इथून बाहेर पडतं ते काव्य, स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ द पॉवरफुल फिलिंग्स, ते इथून बाहेर पडतं आणि लावणी इथून बाहेर पडते. काल मागितली बाईनी, मला लावणी पाहिजे गुरुजी, आज मी लावणी करून दिली. तशी एक लावणी मी म्हणून दाखवणार आहे, मी स्वतः तयार केलेली लावणी, ती ओघात येईलच. शक्य झालं तर आता म्हणलं तर करून आपण करायला हरकत नाही. नक्कीच हरकत नाही. बाई म्हणली मला यंदा लावणी चांगली पाहिजे, जरा गुरुजी करून देता का चांगली? म्हणलं देतो. आणि मग ती लावणी कशी झाली बघा. पण किती दिवसात झाली म्हणजे अगदी आयत्या वेळी? काल काल लावणी मागितली आणि आज झाली. बरं. बाई म्हणले उदीच्याला मला महोत्सवामध्ये लागेल लावणी सादर करायची, गुरुजी लावणी देता का? म्हणलं देतो. कारण लावणी देणं हे आमचं कामच आहे शाहिरांचं. ती कशी झाली बघा पांडेसर. खचून भरली गाडी खचा खच, खचून भरली गाडी खचा खच, निघाले बाई मी बाजारला, निघाले बाई मी बाजारला, निघाले बाई मी बाजारला, काय काय पाहिजे बोला, पाहुन काय काय पाहिजे बोला. गालासारखा नरम खवा, काय काय आणलं ऐकायला. पण उत्पात हे थोडस उलट वाटतंय. आम्ही वस्तू विकायला आणली हो, आम्ही श्रृंगार विकतो. आम्ही क्विनाई विकतो, कोटेशन त्याला असतं साखरेचं. नुसतं क्विनाईन कुणी खाईल का? गालासारखा नरम खवा, आत्ताच्या आत्ता घ्यावा, उना तानान उतरून जाईल, लगेच पाहुन खावा. उन्हानं खावा टिकत नाही हो, उतरून जातो, नाजूक असतो ना. तुमच्या वाचून भवानी राया, तुमच्या वाचून भवानी पाहुन, करायची नाही मी चला चला, काय काय पाहिजे बोला, पाहुन काय काय पाहिजे बोला. डोळ्यासारखी कमळ पाहुन,
डोळ्यासारखी कमळ पाऊन ओठासारखी तोंडली. रंग दिलेली गाजर नाहीत. डोळ्यासारखी कमळ पाहून वटासारखी तोंड वटासारखी तोंडली. हापूस आंब्याची करंडी राया खालच्या बाजूला मांडली. बघायची राया दुरून जोडी बघायची पाहून दुरून जोडी. हाय का ती हो चांगली काय काय पाहिजे बोला पाहून काय काय पाहिजे बोला. दातासारखी कुंदकळी दातासारखी कुंदकळी सुंदर सुंदर चाफे कळी. दातासारखी कुंदकळी सुंदर सुंदर चाफे कळी. कवळी कवळी शेंग चवळीची सांगलीची बुगडी बाळी. कवळी कवळी शेंग चवळीची सांगलीची बुगडी बाळी. छत्ती चोवीची मुलतानी सुरई छत्ती चोवीची मुलतानी सुरई. मुलतानी सुरई माहिती आहे ना. फार कमी बघायला मिळते. आता सुलतानी बघायला मिळते. छत्तीस चोवीसची मुलतानी सुरई चलाव पाहुन बघायला. काय काय पाहिजे बोला पाहुन काय काय पाहिजे. बराणपूरचा शालू आणलाय कोल्हापूरची नथनी. वजरटी कहो पहा पुण्याची साताऱ्याची मोरणी. नक्षीदार नाशिकचे नूपूर नाजूक पायात घालायला. नक्षीदार नाशिकचे नूपूर नाजूक पायात घालायला. काय काय पाहिजे. लावणी म्हणजे लावण्याचा बहर आणि बहार. आणि मग त्यासाठी एखादी नटरंगी नार किंवा मनात भरलेली सुंदर हवी असा एक उगाच आपल्याला वाटत असतं. जेव्हा ज्ञानोबा उत्पातांकडनं आपण हे सगळं ऐकतो तेव्हा तो लावणीचा नखरा पुरेपूर उतरलेला असतोच की. पण उत्पात एक विचारायचं आहे की पंढरपूरच्या देवळातले तुम्ही पुजारी पिढ्यानुपिढ्याचे पुजारी. मूळ नाव रसाळ. रसाळ आणि पेशवाईत कुठेतरी नंतर केव्हा तरी तुम्ही उत्पात झालात. पण त्या संदर्भात सुद्धा एक कथा आहे. आज आपल्या श्रोत्यांना तीही ऐकायला मिळाली तर आवडेल. आमचे आम्ही रुक्मिणीची पुजारी आणि बडवे विठोबाची पुजारी. हक्कासंबंधानं नेहमी आमच्यामध्ये दोन्ही माणसाला जरी व्यवस्थिशीर खायला असलं ना तर भांडणं लवकर सुचतात.
दोन्ही मंत्री जर सेटल झाले का नाही की मी एकमेकावर कुरघोडी करायला लागतात. तसं आमच्यात नेहमी भांडणं व्हायचे आणि ही भांडणं कज्जा तो चालायचा पेशव्यांच्या पुढं, तर तो कज्जा चालताना चालत जावं लागायचं आणि चालत जाताना जी दिव्य आम्ही केली ती दिव्य केल्यानंतर पेशव्यांनी सांगितलं की काय उत्पाद केले तुम्ही ते आमच्यापर्यंत येऊ द्या, कुणीतरी चुगली केली असेल काहीतरी. तेव्हापासून रसाळांचे झाले उत्पात. पण या उत्पातांच्या घरात गेली अनेक वर्ष भजन कीर्तन हे अगदी परंपरेने चालत आलेले आहे आणि याच परंपरेने चालत आलेल्या भजन कीर्तनाच्या संगतीने जवळजवळ गेली 125 वर्ष ही लावणीसुद्धा तितक्याच सुखाने नांदते. बरोबर. हे कसं शक्य झालं? असं आहे की अभंग हे मराठी शारदेच्या हातातील टाळ आहे, त्या लावणी ही मराठी शारदीच्या पायातील चाळ आहे. बर वा. आणि चाळ म्हटलं म्हणजे ते नुपूर आहेत. आपण ज्या अर्थानं चाळ म्हणतात ते हे चाळ नव्हेत. आमच्या रुक्मिणीचं वर्णनसुद्धा पायी पैंजण वाळे असं केलेलं आहे, ते हे चाळ आहे. ज्या चाळानं पंढरीच्या पांडुरंगाला वेड लावलं त्या रुक्मिणीच्या पायातील हे चाळ आहे. ते शृंगाराचे बोल बोलतील पण ते आपली चार भिंतीच्या आत असतील. तो पतीपत्नीचा शृंगार असेल आणि त्याला एक मांगल्याचं वरदान असेल, त्याच्यातून नवीन सृजन होईल, नाहीतर नवीन सृजन होणार नाही. म्हणून तर शंकराला शृंगारबद्ध करण्यासाठी मदनाला हातात धनुष्य घ्यावं लागलं. ते जर बसले असते तसेच तर कुठला गणपती आणि कुठला कार्तिकेय. म्हणजे शेवटी त्याला तिथपर्यंत आणण्याची जबाबदारी मदनानं पार पाडायला लागली. हाच मदन शृंगारच्या रूपानं लावणीत आला आणि तुम्हा आम्हाला भेटतोय. वा. मग आता जडीत शृंगार होऊन जाऊ दे. हो. आय दय द जडीत शृंगार करूनी सजले सज जडित श्रृंगार करून सज जडित श्रृंगार करून सजले श्रृंगार सजले तुमाजवळी एकांती तुमाजवळी एकांती जीव लगा बिलगुनी याहो बसले आहो जडित सिंगर करुनी सजले अहो कालबाई सोळावे सरले कालबाई सोळावे हो सर काल मला सोळावे सरले आई होण्याला दरना Oh, Baba
सर्वच मी हो अहो आता मी राणी हो तुम्ही राणा आता मी राणी हो तुम्ही राणा अहो शंकाबाई मनात नच आणा अहो शंकाबाई मनात नच आणा अहो मनीचा येत आज पूर्वा अहो मनीचा येतो आज पूर्वा अहो चांदणे मनामध्ये हो असले मना रे चांदणे हो मनामध्ये हो हसले अहो चांदणे बाई मनामध्ये अहो हसले तुमाजवळी एकांती सजना तुमाजवळी एकांती सजना बिलगुनिया बसले बिलगुनिया बसले बिलगुनिया यात लावणीच्या सौंदर्याबरोबर रागाचं सौंदर्यसुद्धा आम्हाला अनुभवायला मिळालं. पण हे शास्त्रीय संगीत तुम्ही कुठे शिकलात किंवा त्याचं अगदी शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण ज्याला म्हणतात तसं घेतलं की उपजतच आहे? माशाला विचारायचं तू पोहायला कुठे शिकलास? एक मनात जिगर. मी 30 वर्ष सवाई गंधर्वला जात होतो लहानपणापासनं. 16व्या वर्षापासनं सवाई गंधर्व पुण्यतिथीला मी जात होतो. फिरोज दस्तूर साहेब, भीमसेन जोशी साहेब, त्यानंतर आपले पंडित जसराजजी यांच्यासारखे मोठे मोठे दिग्गज गवई मी कानामध्ये साठवून ठेवलेत. आणि समय से पहिले और जरूरत से ज्यादा ते पकडून ठेवलं होतं मी. आणि जिथं जिथं मला जमलं, जिथं जिथं मला वाटलं, जिथं जिथं मला टाकता आलं, तिथं तिथं ते फेकूत गेले. चांदणे शिंपीत जा. वा वा वा. हे भरलं 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 इतकं भरलं की ते ओसंडून वाहायला लागलं. आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत तसं द्यायला सुरुवात केली. वा. सूर सच्चे असतात आणि जे तेव्हा कानात इतके पक्के झालेले असतात तेव्हा कानातून मनात आणि मनातून स्वरात उतरायला वेळ लागत नाही हे खरं तर या कलाकारांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. पण एक गोष्ट अशी आहे की तुमच्या आजोबांनी लावणीला एक कला मानलं आणि तिला आत्मसात केलं पण तो काळ तसा होता का? त्या काळाने किंवा त्या समाजाने त्यांना काही विरोध वगैरे केला? कारण जवळजवळ मला वाटतं 75-100 वर्षांपूर्वीचा 75 वर्ष झाली हा काळ आहे. बरोबर. त्याला विरोध हा होताच असणं स्वाभाविक आहे. अजूनही आहे. अजूनही लोक माझ्याकडे संशयाने बघतात तुम्ही बायकांना संगीत शिकवता हो आणि लावणी शिकवता हो आणि पुजारी आहात का? पुजाऱ्याला नसतं? समाजाचं भान पुजाऱ्याला नसतं का?
तो रूढीचं काही देणं लागत नाही का? त्याला मुली असतात, त्याला पत्नी असते, त्याला नातवंड असतात, त्याला बहीण असते, त्याला आजी असते, त्याला करारी बाप असतात. हां, आता ज्यांनी आमचे पठ्ठीबापुराव काय म्हणायचे, श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असूनही सवळे ठेवले घालून घडी आणि हाती तमाशाची मशाल धरली लाज लाविली देशोधडी. पण आम्ही मात्र सवळं सोडून खुंटीला ठेवलं नाही, सवळं नेसूनच लावणी शिकवली. आमचा दरारा लावणी क्षेत्रात असाच आहे. उत्पात नावाचा एक महाकर्मट ब्राह्मण जेव्हा नाचायला लागतो आमच्याबरोबर आमचे हात धरून, तेव्हा तो कृष्ण होतो, कुठला गोकुळातला. आणि जेव्हा तो लावणीचं महत्त्व सांगायला लागतो त्यावेळेला भगवद्गीता सांगायला लागतो असं वाटतं. वा, योगेश्वर दिसतो. ही दोन्ही रूपं आपल्याला जमली पाहिजेत. लाकडाला आग लावता आली पाहिजे, लाकडाला स्वयंपाकही करून देता आला पाहिजे. आगीची दोन्ही रूपं आपल्या जवळच आहेत, कुठं बघायला लांब जावं लागत नाही. तेव्हा हे लिमिटेशन्स जे आहेत ती ज्याची त्याने आपल्या मनानं सांभाळायची असतात, परमेश्वर कृपेनं सांभाळायची ताकद आम्हाला दिली आहे इतकंच. आम्हाला हे एक अलौकिकत्व वाटतं खऱ्या अर्थाने. पण एवढं सगळं असून, इतका सच्चा सूर असून, लौकिक अर्थाने ज्याला म्हणतो आपण रेकॉर्डिंग्स आहेत, तर ती फारशी झाली नाहीत. याचं काय कारण असावं, काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं आता हालीकडं 5 दिवसाची टेस्ट मॅच कुणी बघत नाही, प्रत्येकाला वन डे लागते. खरं तर बायका म्हणायला लागल्यात, आता 9 महिन्याचा काळ सुद्धा खूप होतोय सर. एक इन्स्टंट 2 महिन्यात जमतंय का बघा. अशा या युगामध्ये लावणीचं एक असं स्वरूप लोकांच्या पुढं मांडणं हे एक आव्हान आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं बरंच काही करता येण्याजोगं आहे. थोडक्या वेळामध्ये जसा गजगा घासून आपण एकमेकाला चटका देतो ना, तसं चटका लावून जाते ती लावणी. खरं थोडक्यात मला, मी जसराजजीना एक लावणी ऐकवली, ती मी तुम्हाला ऐकवणार आहे पुन्हा. तो त्यांचं मला फोन आला की उत्पातजी वो तुम जो लावणी कल गाये थे ना वो मेरे कानों में अब तक गूंज रही है. असं काहीतरी झालं पाहिजे लोकांच्या मनात. आणि ते करण्यासाठी मला अजून काही दिवस मुख्यमंत्री देवानं ठेवावं. कारण कसं आहे, किती दिवसात बदलतात सांगता येत नाही. आले मनावरच्या लगेच दुसऱ्या दिवशी लगेच मला केव्हा आंध्रला पाठवतील त्याचं नेम नाही. तेव्हा हे होईल, त्याच्या मनात असलं तर होईल. आणि लवकरच त्याचं राजस्थान उत्तर सांस्कृतिक केंद्र आणि महाराष्ट्राचं केंद्र याचं मिळून एक गुरुशिष्य पद्धतीचं एक प्रपोजल ते करतायत. ते पंढरपुरात सुरू करण्याचा माझा विचार आहे. बरं, माझं झालेलं आहे. पुले देशपांडे ज्यावेळेला ते अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी माझं 6 तासच रेकॉर्डिंग करून घेतलं आहे. आणि ते त्यावेळेला या गोष्टीला जवळजवळ 20-21 वर्ष होऊन गेली. त्यावेळेला त्या मेहता वगैरे तिथं होत्या आणि त्यांचं ते हायवदन नावाचं नाटक नुकतंच पहिला शो होता त्या दिवशी. आणि आमचं रेकॉर्डिंग त्या दिवशी झालं 6 तासाचं. आणि तो आर्काईव म्हणून त्याने ते ठेवलेला आहे. जे कुणी जिज्ञासू माणसं लावणी जुनी कशी असते ह्याला ऐकावं वाटेल त्याने ते तिथं जाऊन ऐकावं. मायक्रो टेपिंग करून ठेवलेलं आहे. आणखीन तेवढंच रेकॉर्डिंग झालेलं आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही झालेलं नाही. सांस्कृतिक खात्याला एक 10-12 टेपचं रेकॉर्डिंग आम्ही दिलेलं आहे. पण ते काय मला वाटतं त्यांच्याकडे कुणी मागायला अजून गेलेलं नाही. पण खऱ्या अर्थाने पुलंचा आता उल्लेख झाला तर पुलंचा परिसस्पर्श झाला आणि उत्पातांच्या घरात बंदिस्त असलेली ही बैठकीची लावणी संपूर्ण महाराष्ट्राची झाली. एका परीने पुलं तुम्हाला भेटले आणि म्हणून पुन्हा एकदा या कार्यक्रमांना सुद्धा एक वेगळी चालना मिळाली. पुलं कसे भेटले तो एक सुद्धा मोठा किस्सा आहे. रंगपंचमी, पौर्णिमा ते रंगपंचमी आम्ही लावण्याचं आवर्तन करतो, म्हणजे तेच ते पुन्हा म्हणतो. त्यावेळेला धुलवडीच्या दिवशी अचानक पुलं आमच्या मैफिलीत आले
आणि तेव्हा आमच्याकडे अशी एक पद्धत आहे की जो कोणी मैफिलीत ऐनवेळेला येईल त्याच्या नावनं बोंब ठोकायची आणि पुला आले रे म्हणून सगळ्यांनी म्हणून ठोक जोरात बोंब ठोकली. ते पहिल्यांदा आश्चर्यचकित झाले आणि नंतर म्हणाले की मला अनेक प्रकारचं स्वागत बघायला मिळालं पण हे स्वागत मी आजच बघतोय. तेव्हापासून ते लावणीचे इतके वेडे झाले की त्यांनी ताबडतोब आम्हाला एन सी पीला बोलवून घेतलं आणि 7 तासच रेकॉर्डिंग करून घेतलं. हा त्यांचा मोठेपण आहे. त्यावेळेला ते असंही म्हणाले होते की अहो या तुमच्या सुंदरीला घरात बेड्या ठोकू नका, तिला असं माडीवर उभं करा, तिला असं कोंडून ठेवू नका, तिला बाहेर काढा, ती फक्त तुमची नाहीये, ती संपूर्ण माडीवरून. एक असं मला आठवले कुणीतरी एक मला सांगितलं की माडीवरूनची एक लावणी तुम्ही केली तयार स्वतः, तर ती तेवढी म्हणा पाडरीचार घ्या. माडीवरती उभी राहून वाट पाहिली काल, अहो वाट पाहिली काल, वाटलं होत तुम्ही या, वाटलं होत तुम्ही या. ही लावणी पण माझीच आहे, याचं संगीतही माझंच आहे, अनेक तमाशामधून सध्या ती म्हटली जाते. तुमच्या आवडीचा शालू शालू शालू, तुमच्या आवडीचा शालू नेसले चोळी किनखा बिलाल. किनखा म्हणजे वेलवेट. तुमच्या आवडीचा शालू नेसले चोळी किनखा बिलाल, तुमच्यासाठी तयार ठेवले नरम गुलाबी गाल, तुमच्यासाठी तयार ठेवले नरम गुलाबी गाल. वाटलं होत तुम्ही या, वाटलं होत तुम्ही या. कळला नाही कावा तुमचा कळली नाही चाल, कळला नाही कावा तुमचा कळली नाही चाल, मांजर आडवं गेलं कराया पडली अंगावर पाल, मांजर आडवं गेलं कराया पडली अंगावर पाल. वाटलं होत तुम्ही या, गाणे पेटीमध्ये तसेच राहिले घुमला नाही ताल, गाणे पेटीमध्ये तसेच राहिले घुमला नाही ताल, नाही कदरदान म्हणून राया पडून राहिलाय माल, नाही कदरदान म्हणून राया पडून राहिलाय माल. वाटलं होत तुम्ही आता मगाशी. हा, या चित्रपटात एक लावणी
बर पारंपरिक म्हणून त्यांनी ती घेतली आणि नंतर त्यांना कळलं की ती माझी आहे. म्हणजे पारंपरिक लावणीमध्ये आम्ही इतके काही एकरूप झालो की पारंपरिक कोणची, अटलांटिक महासागर कुठं संपला आणि पॅसिफिक कुठं सुरू झाला हे जसं कळत नाही पाण्यात पाणी, तसं त्यांना तर असं वाटलं की ती पारंपरिक लावणी आहे. म्हणून नंतर मी त्यांना सांगितलं की बा ही लावणी माझी आहे, याचं म्युझिकही माझं आहे. मग त्यांचं मला फोन आला की ही लावणी मी तुम्ही घेतली आहे पण आता इलाज नाही, ती पारंपरिक म्हणून घेतली आहे तर आता तुमचा नाव निर्देश करणं आता शक्य नाही कारण पिक्चर रिलीज झाला. पण तथापि त्याचा रौप्य महोत्सव झाल्यावर मी तुमची योग्य ती कदर करीन, ईश्वर करो आणि त्याचा रौप्य महोत्सव हो. ती लावणी अशी आहे. लई दिसाची हौस राया, लई दिसाची हौस राया, चला पुरी करू चला पुरी करू. कवा मी हड्डी ऐकून होतो. लई दिसाची लई दिसाची हौस राया, चला पुरी करू चला पुरी करू, चला जेजुरीला जाऊ चला जेजुरी. एक आणा अबलक घोडा, एक आणा अबलक घोडा, झुलती रिकी बखाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ चला जे दूरीला. जेजुरी गडावर जाऊ देव मल्हारीला पाऊ. यळकुट यळकुट जय मल्हार, यळकुट यळकुट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा सदानंदाचा जेजुरी गडावर जाऊ देव मल्हारीला पाऊ, देव मल्हारीला पाऊ, देव मल्हारीला पाऊ. आपण दोघ जोडी जोडीन, आपण दोघ जोडी जोडीन, बेल भंडारा वाऊ चला जेजुरीला जाऊ.
नुसतं हसून राया, नुसतं हसून राया भागायचं नाही राया, मी तुमच्याशी बोलायची नाही राया, मी तुमच्याशी बोलायची नाही हो राया, मी तुमच्याशी बोलायची नाही, नुसतं घसून नुसतं घसून नुसतं घसून नुसतं घसून राया, 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 नुसतं घसून सोडायची नाही जेवल्या वाचून आज सोडायची नाही राया, मी तुमच्याशी झाली तयार, भात मसाला आणि कचोरी, भात मसाला आणि कचोरी, भात मसाला आणि कचोरी, लाडूची जोडी आज फोडायची हाय हो, लाडूची जोडी आज फोडायची हाय हो राया, मी तुमच्याशी बोलायची, सुरत महाली झाली तयार, झाली तयार, सुरत महाली झाली तयार, बघून तुम्हाला आली उभारी, बघून तुम्हाला आली उभारी, शालूची घडी आज मोडायची हाय हो, शालूची घडी आज मोडायची हाय हो राया, मी डोळे तुमचे जादूगिरी रोखून मज पाहू नका, डोळे तुमचे जादूगिरी रोखून मज पाहू नका, आमचे पती गेले गमच्या घर येऊ नका, आमचे पती गेले गमच्या घर येऊ नका, हात मी तुम्हाला जोडते राया, एवढी गोष्ट
झाले गेले विसरून जा, जुनी याद काढू नका, डोळे तुमचे जादूगिरी रोकून मज पाहू नका। विस्तवाच्या संगतीला लोणी माई ठेवू नका, चाचणी विषाची राया घेण्या मला लावू नका, घेण्या मला लावू नका, घेण्या मला लावू नका, डोळे जादूगिरी रोकून मज पाहू नका, डोळे तुमचे जादूगिरी रोकून मज, रोकून मज, अहो रोकून मज पा। उत्पात असं आहे की आजोबांपासून सुरू झालेली ही परंपरा, पण वडील तुमचे विठ्ठलराव त्यांना मात्र लावणीमध्ये अजिबात रस नव्हता नव्हता, पण तसं असताना सुद्धा तुमच्याकडे ही लावणी कशी आली आणि कोणाकोणाकडनं शिकायला तुम्हाला काही मिळालं, म्हणजे विशेषतः सत्यमामाबाई पंढरपूरकर त्यांच्याकडनं काही मिळालं का? किंवा सत्यमामाबाई आमच्याकडनं शिकले। बरोबर। बाळकोबा उत्पात माझ्या आजोबा लावणी शिकवत असत आणि त्यांच्या त्यावेळेला मूळ होनाजी बाळा, सगन भाऊ यांची जी गायक होती, सगनचा भाऊ होनाजीचा बाळा अशी गायक होती, ती गायचे आणि ज्यावेळेला तमाशे नसायचे त्यावेळेला ती प्रायव्हेट मैफिल करायची अशी बसून, त्या मैफिलीला जाण्याचा योग आमच्या आजोबांना त्यांच्या वडिलांना आला, त्याच्यातून बसून 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 असं म्हणतात की चिखल खाली पडला की ते काच उचलून घेतो तसं तरी ते घेतलं आणि ते आपलं छंद स्वांत सुखाय स्वतःच्या सुखासाठी म्हणून ते रिप्रोड्यूस 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 केलं, ते ऐकून ऐकून चोरून ऐकून, त्यांच्यापुढे बसून ऐकायची आमची ताकद नव्हती कारण त्यावेळेला शृंगारहारच वडिलांच्या पुढे करायचं नसेल, पण ते चोरून ऐकून आम्ही शिकलो, परमेश्वराने आम्हाला त्यातलं थोडंफार ज्ञान दिलं, ते आम्ही तुम्हाला दिलं। ही साठा उत्तराची काळी पाचा उत्तरी सुफळ संपले। आणि यानंतर अगदी थोड्याच वेळात आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत, 5 मिनिटांचं मध्यंतर होईल, अगदी 5 मिनिटात आपण पुन्हा भेटतोय। असा चटका लावला त्या मराठी चित्रपटांना आणि मराठी चित्रपटातल्या लावण्यांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या पहिल्या पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण।